श्री पारस पैशन वर्ड रिश्ता वही खुशियां नहीं एक वेळा अवश्य भेट द्या ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जिल्ह्यात आजपर्यंत 4,01,128 रुग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत 735 रुग्णांवर उपचार सुरू जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4,01,128 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सद्यस्थितीत 735 रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्याचप्रमाणे आतापर्यंत 8,674 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉक्टर अनंत पवार यांनी दिली आहे नाशिक ग्रामीणमध्ये उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण बघितले तर नाशिक 32 बागलाण 7 चांदवड 31 देवळा 8 दिंडोरी 21 इगतपुरी 1 कळवण 10 मालेगाव 6 नांदगाव 9 निफाड 132 पेठ 0 सिन्नर 155 सुरगाणा 0 त्र्यंबकेश्वर 5 येवला 67 असे एकूण 484 पॉझिटिव्ह रुग्णांवरती ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 217 मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 9 तर जिल्ह्याबाहेरील 25 रुग्ण असून एकूण 735 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत त्याचप्रमाणे आजपर्यंत जिल्ह्यात 4,10,437 रुग्ण आढळून आले आहेत नाशिक ग्रामीणमध्ये काल नाशिक 4 बागलाण 2 चांदवड 5 देवळा 5 दिंडोरी 2 इगतपुरी 0 कळवण 0 मालेगाव 0 नांदगाव 0 निफाड 27 पेठ 0 सिन्नर 17 सुरगाणा 0 त्र्यंबकेश्वर 0 येवला 8 असे एकूण 70 पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.0% नाशिक शहरात 98.18% मालेगावमध्ये 97.11% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.43% इतके आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.71% इतके आहे आता महत्त्वाचे म्हणजे 4,10,537 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 4,01,128 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला गेला आहे सध्या जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेले 735 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.71% एवढे आहे वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आलेली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा राजधानी राजधानी।